उपेरिया चिखलवाडिया वॉन डी टॉस सिलेक्टेड टू बैट फर्स्ट. कैप्टन ने सांगितलं आम्ही बैटिंग करू पहिल्यांदा. 16 धावा डिफेन्स केलेत. वाव 12 चेंडू मध्ये 16 धावा डिफेन्ड केले. कॅप्टन बोलत होते 7 धावा आम्हाला कमी पडल्या. उपेरे चिखलवाडीचे कॅप्टन चर्चा करत होते की धाव संख्या खूप कमी आहे. चला थोडासा स्पीड अप घ्या. चर्चा रंगली होती की अमरची ओव्हर कशी पडते त्याच्यावरती मॅच, आणि जी चर्चा ठरली होती ती यशस्वी झाली. अमरने सिंगल डिजिट धावा दिली आणि तिथून अक्षयने मॅच पूर्ण नावावरती केली. जाऊया मॅच कडे. पहिली ओपनिंग तर अमर आणि अनिकेत, ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये ट्रॅव्हल. एक एक ओव्हरची मॅच, 6-6 चेंडू. अमर आहे स्ट्रायकिंगला. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र जरूर एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा यशस्वी. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडली, थांबले 2 धावेवरती. यावेळी समाधान मिस्टर अमर माने. दुसऱ्या साईडला गोलंदाजीसाठी अमर टू अमर अशी मॅच. 32 शिराळा स्वराज्य, 32 शिराळा असे दोन्ही टीम्स. तनुमरे बारून मानेवाडी बॉसेस. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर दुपेरे चिखलवाडी अशा 2 टीम मध्ये खेळला जाणारी ही फायनलची मॅच जी तुम्ही पाहताय. कोयना जोशी कांदारी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर यांच्या सहकार्याने पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी 2023. ओहो मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला. मिड विकेट रिजन, एकच धाव. तब्बल चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत 3-4 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. अमर टू अमर पुन्हा एकदा मॅच. ओहो यावेळी मात्र लेट सी, अगदी लाईक स्टिकच्या अगदी आपण पहिला बाजूने चेंडू निघून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट नसता दिला तर वरून, व्हाईट दिला बाजूने. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती मात्र यावेळी अंपायर कॉल. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू चाललाय. आणखीन एक वाईट येतोय. लेट सी, आणखीन एक एक्स्ट्रा धाव येते आहे. येस डिसिजन त्यांनी बदलला गेला. ही सेड की हा लीगल बॉल आहे, लेग स्टिकच्या वरून गेलाय. ओहो यावेळी पाहूया, यावेळी एक धाव चोरीची कंप्लीट करण्याला मध्ये यश येते की नाही. लेट सी, इट इज अ यूटी आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये अमर मात्र बाद होतोय. येस अंपायर व्हाईट, त्यामध्ये रन आउट. सध्या धाव संख्या जाऊन पोहोचते 6 घरामध्ये. 6 ऑन अ स्कोर कार्ड. विकेट गेली 1. ओहो ओहो यावेळी काय करतंय व्हाईट, त्याच्यामध्ये +1. आता धावा मात्र मोफत दिल्या जात आहेत. वेग आहे, गती आहे, मात्र दिशा यावेळी थोडीशी चुकली जाते.
धाव संख्या जाऊन पोहोचते अर्थातच आठ च्या घरामध्ये धाव संख्या। ओहो यावेळी मात्र लेग लान्स करायचा प्रयत्न, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी मात्र केला जातो फेकी, यावेळी स्ट्राइकिंग एंडला दोन धावा अगदी यशस्वीरित्या। दहाच्या घरामध्ये सध्या मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते, वन टू गो। ओहो यावेळी टाप फटका मिड विकेट रिजन, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले, इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न कशा पद्धतीने केला जाईल, मात्र ही दुसरी धाव आता यशस्वी होईल का, एकाच धावेवरते समाधान। धाव संख्या सध्या आपण पाहिलं तर अकरा धाव संख्या स्कोर कार्डवरती सजवली गेली आणि बारा धावेचं आव्हान या मॅच मध्ये दिलं गेलंय पण उमरे बारून मानेवाडी या टीमला 12 रन्स टू विन, सहा चेंडू मध्ये बारा धावा। उमरे बाडून मानेवाडी टीम बारा धावेचं टार्गेट, दुसऱ्या साईडला फुपेरे या चिखलवाडी सांगली बॅटिंग त्यांची राहिले, मात्र सहा चेंडू कोण घेऊन येईल, अमर की अक्षय, अक्षय की अमर, ही नाव गुलदस्त्यात ठेवली जातील कारण की समोरच्या टीम कडून बॅटिंग ओपनिंग कोण येईल याच्यावरती हे प्लॅन चेंज केले जातील। दोन्ही टीम एकमेकांसोबत खेळलेत गेले कित्येक वर्ष, एकमेकांसोबत खेळणारे दोन्ही टीम्स म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची दुखती नस माहिती आहे, कोण कुठल्या टप्प्यावरती खेळतो, कोणाची दुखती नस काय आहे, सर्व गोष्टींचा अभ्यास म्हणजे सिलेबस तुमच्या हातामध्ये आहे, ही परीक्षा कशी दिली जाईल। बॅट्समन या लगेच, अमर माने सोबत बॅट्समन यावी, मात्र आपण पाहिलं अर्थातच सचिन माने अमर माने ही पेअर मैदानामध्ये, आता दुसऱ्या साईडला टीम ठरवेल अमर की अक्षय गोलंदाजीला कोणाला बाहेर काढायचं, कारण की मागील मॅच मध्ये अमरने पाया मजबूत केला, अक्षयने तो किल्ला लढवला। आता सहा चेंडू हव्यात बारा धावा, बॅड लाईट आहे मैदानामध्ये, फोकस ऑन आहे, लाईट्स ऑन आहेत, कारण की दोन्ही खेळाडू मात्र समोर आहेत, अमर देखील आहे, अक्षय देखील समोर दिसतोय, पण चेंडू नक्की कोणाच्या हातामध्ये दिला जाईल, अमर यावेळी मात्र जरूर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, हा चांगला निर्णय कॅप्टनने घेतला गेलाय। तर दुसऱ्या साईडला अमर टू अमर, हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर, दोन्ही टीमच्या नावामध्ये शिराळा नाव नक्की येतं, एका साईडला 32 शिराळा, दुसऱ्या साईडला स्वराज्य 32 शिराळा, पण शेवटी दोन्ही टीम्स फर्स्ट प्राइज साठी लढतायत। पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप फटका, एक धाव मात्र कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसऱ्या धावेसाठी जागा तर सोडली आहे पण दोन धावा पहिला चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्यात, कारण की फायनलची मॅच आहे, इथे मैत्री पाहुणे पै बाजूला ठेवले जातील, हे क्रिकेट आहे, मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करेल। पाच चेंडू अजूनही, दहा धावा विजयासाठी हव्यात। लेफ्ट हँडेड बॅटर अमर टू अमर, ओहो आज चांगला चेंडू, बॅट स्विंग झाले, स्विंग अँड मिस, कंटिंग ऑफ द साऊंड, कारण की अमर चेंडू टाकत असताना जो आवाज त्याच्या घशातून येतोय त्याला म्हटलं जातं कंटिंग ऑफ द साऊंड, तो साऊंड पुन्हा एकदा आवाज ऐकू येतोय। आता चार चेंडू, दहा धावेची गरज, पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी फायनलची मॅच, स्लोर वन, गती परिवर्तन, व्हाईट बॉल, कहाणी में ट्विस्ट, चार चेंडू नऊ धावेची गरज, पुन्हा एकदा कंटिंग ऑफ द साऊंड, पुन्हा एकदा वेगाने टाकलाय व्हाईट बॉल, आता एक्स्ट्रा धावा मात्र सुरू झालेत, आता चार चेंडू आठ धावेची गरज, व्हॉट ए मॅच,
पनुमरे मारून मानेवाडी एका साईडला 32 शिरा, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर फुपेरे चिखलवाडी स्वराज्य 32 शिरा जी सध्या गोलंदाजी करते। ओहो बॅट स्विंग, बॅट स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी। अमरने कम बॅक केलाय, अमरने कम बॅक केलाय। आता 3 चेंडू 8 धावा, उन्हामध्ये चमकतात त्या काचा असतात, अंधार झालाय अंधारामध्ये चमकतात ते हिरे असतात, आणि या अंधारात कोण चमकेल। 3 चेंडू 8 धावेची गरज, बिगीट करण्याचा प्रयत्न, एक धाव तर वेगाने कंप्लीट केले अमर मानेने, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करेल का, जागा सोडले, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी चुकीची राहिले। आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, स्ट्राइक हवी होती अमर मानेला ती भेटली गेली। 2 चेंडू 6 धावेची गरज, 2 चेंडू 6 धावा, टप्पा चुकला, जर टप्पा चुकतोय तर ही मॅच वेगळ्या दिशेला जाईल। म्हणून चर्चा केली की उन्हामध्ये चमकणाऱ्या काचा होत्या, आता अंधारात चमकतात ते हिरे। 2 चेंडू 6 धावेची गरज, अमर माने स्ट्राइकिंगला, तर दुसऱ्या साईडला गोलंदाजीसाठी अमर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइकिंग एंड ने जागा सोडली, मात्र स्ट्राइक स्वतः जवळच ठेवली आहे, अजूनही मॅच ऑन आहे। 1 चेंडू 6 धावेची गरज, व्हॉट अ मॅच, पहिल्या ट्रॉफी कडे या प्रत्येकाचं लक्ष, नजर मारली तर पहिली ट्रॉफी दुसरी ट्रॉफी दोघांमध्ये कमीत कमी 1 इंचचा फरक असेल, कारण की दोघांची हाईट सेम आहे, पण या 1 इंचाच्या हाईट साठी एवढी मोठी फाईट चालू आहे। एक चेंडू सहा, एक चेंडू सहा धावा, चांगला चेंडू, आणि अर्थातच पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी 2023 पावसाळी रबेबॉल क्रिकेट स्पर्धा कोयना जोशी कांडादी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर या स्पर्धेमध्ये फुपेरे चिखलवाडी स्वराज्य 32 शिराळा पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय, आणि पनुमरे मारून मानेवाडी 32 शिराळा हा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय। दोन्ही टीमचं मनापासून अधिक स्वागत, अधिक कौतुक, वेल प्लेड। बसा बस आता